आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सुरू आहे. रविवारी सायंकाळी पोलादपूर तालुक्यातील श्री क्षेत्र दत्तमंदिर रानबाजीरे इथं पर्यटन स्थळासाठी संरक्षण भिंत बांधणे यासाठी 1,50,00,000 रुपये आणि रानबाजीरे दत्तमंदिर सभामंडप बांधण्यासाठी 4,00,000 रुपये अशा भरगच्च कामांचं भव्य भूमिपूजन आमदार भरत गोगावले आणि माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. लोक पण परत गेले आणि आम्हाला पण परत जायचंय मुंबईला. मी मुंबईवरच खरं म्हणजे आलो, परंतु माझ्या लक्षात नव्हतं आपल्याला ही वेळ दिली होती ती. आम्हाला फक्त धरण एकच डोक्यामध्ये होतं, या पोलादपूर तालुक्याला संपूर्ण पाणीमय करून टाकायचं आहे. कारण एवढा मोठा पाऊस पडून पाणी आपल्याकडे राहत नाही पुढचे 2-3 महिने, आणि मग त्या पावसाचा उपयोग काय. आणि म्हणून आतापर्यंत जवळजवळ 7 ते 8 धरणं आपण नवीन मंजूर केलेली आहे. त्यातला एक आता तुटवलेली परसुले या धरणाचं भूमिपूजन करून आलो. 8 दिवसापूर्वी आपण जेवढ्या धरणाचं भूमिपूजन केलं त्या अगोदर गोळेगणीचं धरणाचं काम चालू आहे, तिकडं कुंडवीच्या आतमध्ये काम चालू आहे, त्यानंतर लोहारे खुंडा. तर अशा प्रकारे जेवढं शक्य आहे तेवढे तुम्हाला बंधारे आणि धरणं हे छोटी छोटी बांधून देतो. कित्येक वर्ष भविष्यामध्ये या संपूर्ण या डोंगर कडाकापाऱ्यामध्ये असणाऱ्या आमच्या गावाला पाण्याची टंचाई भासणार नाही, आणि पुढची येणारी भावी पिढी तुम्हा आम्हाला कोणाला शिवेर साप देणार नाही, या पुढाऱ्यांनी केलं काय असं कोण बोलणार नाही, अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम करतोय आपण. आणि त्यानंतर आत्ताच त्या रोडला संरक्षण भिंत, गेल्या अनेक वर्ष बाबांची मागणी होती आणि वस्तुस्थिती आहे, पण ती योग्य वेळेला आज आमचा अविनाश शिंदे नाही, खरं म्हणजे त्याची खरी करामत आहे, पण तो एका कार्यक्रमाला मुंबईला गेला आहे, तर त्यालाही धन्यवाद देणं गरजेचं आहे. आणि एक चांगलं काम करूया. आणि 2 मंदिराची कामं, एक अलका माता आणि बाबांनी आता सांगितलं ते, की दोन्ही मंदिरं पुढच्या टप्प्यामध्ये शक्यतो बघू, जर उद्या जाऊन काय हात पाडला लागता तर त्याच्यामध्ये मंदिर घे किंवा मग पुढच्या टप्प्यात ते घेतो, काळजी करू नका. जो जो शब्द तुम्हाला देतो पूर्ण करू, कारण तुम्ही आतापर्यंत आम्हाला 3-3 वेळेला जे काही निवडून दिलेलं आहे ते आम्ही विसरलेलो नाही, आणि आता एकदा 4th वेळेला तुम्ही एकदा आशीर्वाद द्यायचा, आणि मग आपण पाहूया पुढचं काय येते, मंत्रीपद आणायचं का काय आणायचं. कारण तुमची विचार सगळ्यांची, आपला माणूस मंत्री म्हणून आम्हाला पाहावा त्यासाठी तुमची जी काय सगळ्यांची काळजी लागलेली आहे ती दूर करूया. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना